नमस्कार, आज आपण भेट देणार आहोत अर्धापूर येथील एका दर्ग्याला, हो, ज्याचे नाव आहे असहाबे रसूल दर्गा। दर्ग्याच्या बाहेर या ठिकाणी साहित्य विक्रीसाठी असलेली दुकाने। माहिती देण्यासाठी या मंदिराचे पुजारी श्री गौसभाई यांनी दर्ग्याची पूर्ण माहिती अतिशय छानपैकी दिली। पायऱ्या चढून वर आल्यानंतर पटांगण आहे। या पटांगणामध्ये अनेक भाविक भक्तांना बसण्यासाठी जागा आहे। दर्ग्याच्या समोरच एक उधाणी आहे। या उधाणीमध्ये उद जाळला जातो, धूप केला जातो। समोर असलेल्या पटांगणामध्ये भाविक भक्तांना बसण्यासाठी जागा आहे। जेव्हा भाविक या ठिकाणी दर्शन घेतात तेव्हा दर्शन घेण्यापूर्वी आणि दर्शन घेऊन झाल्यानंतरही या पटांगणामध्ये आरामशीर बसतात। काही जणांचा नैवेद्य असेल, काही त्यांचा जो श्रद्धा असेल त्या श्रद्धेने त्यांनी केलेला तो प्रसाद त्या ठिकाणी एकमेकांना वाटप केला जातो आणि गुण्यागोविंदाने तो सर्वांनी मिळून तो खाल्ला जातो। हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला असहाबे रसूल दर्गा खूप प्रसिद्ध असा आहे। त्याला शेकडो वर्षाचा इतिहास लाभलेला आहे। भारतातील सर्वात लांब दर्गा म्हणून या समाधीची लांबी 71 फूट आहे अशी ओळख या असहाबे रसूल दर्ग्याची आहे। इतिहास जाणून घ्यायचा झाला तर 1296 ते 1316 या कालावधीत भारतावर अल्लाउद्दीन खिलजी यांची सत्ता होती। हजरत शाह ईसा खताल उर्फ असहाबे रसूल हे भारतात 1297 आले आणि इस्लाम धर्माची प्रेरणा देण्यासाठी मोहम्मद पैगंबर यांचे 1400 पालखी समूह या ठिकाणी आले होते। हा एक खूप मोठा इतिहास या ठिकाणी या स्थळाविषयी सांगितला जातो। आजचे या ठिकाणी सेवा करणारे शेख हयात शेख महबूब उर्फ जानिमिया वय 87 वर्ष त्यांचे आहे। आज त्यांचे चिरंजीव या ठिकाणी दर्ग्याची पूर्ण पाहणी करतात। 31 मे 2012 पासून हे स्थळ तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर केले आहे। उर्स ए शरीफ नावाने खूप मोठी यात्रा भरली जायची। सलग 10 दिवस ती यात्रा असायची। गावात पैपाहुणे जमा व्हायचे। मागच्या काही वर्षांपासून सध्या ही यात्रा बंद आहे, परंतु भविष्यामध्ये ती चालू हवी हीच भाविकांची अपेक्षा आहे। हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या या तीर्थस्थळाचा विकास व्हावा हीच अपेक्षा येथील पुजारी शेख गौस शेख हयात यांनी व्यक्त केली। धन्यवाद।